नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. एक धक्कादायक बातमी नवी मुंबईतून समोर येते. मुलांना पाळणा घरात ठेवत असाल तर ही बातमी पहा आणि सावध व्हा, कारण वाशी मधून एक धक्कादायक प्रकाराचा सीसीटीव्ही समोर आलाय. वाशी शहरात असलेल्या स्मार्ट टॉट्स डे केअर सेंटर मध्ये 16 महिन्याच्या बाळाच्या कानशिलात मारण्यात आली आहे. हा धक्कादायक प्रकार चित्रित झाला असून पालकांमध्ये कमालीचा रोष दिसून येत आहे. 16 महिन्याचा चिमुकला खुर्चीवर बसला होता, तेवढ्या टेबलावर त्याच्या समोर खायचे ताट ठेवण्यात आलं. बाळ त्या ताटातील चमचा खायला जातो, त्यामुळे महिला ते ताट थोडं पुढे सरकवते. बाळ तरीही चमचा घेण्यासाठी पुढे जातं आणि त्याच वेळी त्याच्या जोरदार थोबाडीत बसते. महिला त्याला उचलून बाजूला ढकलते. जोरदार चापट बसल्यानं बाळ जोर जोरात रडू लागतं. त्याचे रडण्याचे हुंके थांबता थांबत नाही. या क्रूर घटनेचा व्हिडिओ देखील समोर आलाय. क्रूर महिलेने केलेला हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. या घटनेशी बाळाने इतकी धास्ती घेतली आहे की तो घरी गेल्यावर देखील रडतच होता. त्यामुळे त्याच्या आई वडिलांना संशय आला. त्याने पाळणा घरातील सीसीटीव्ही दाखवण्याची मागणी केली असता घडलेला प्रकार समोर आलाय. 2 आठवड्यांपासून हे बाळ रात्री झोपत नाही, सतत रडत असल्याने या बाळाला याआधी देखील पाळणा घरातून अशी मारहाण केली असणार असा आरोप त्याच्या पालकांनी केलाय. याची तक्रार पालकांनी पोलीस ठाण्यात केली असून तपास सुरू आहे. मात्र पाळणा घरात तुम्ही मुलांना ठेवत असाल तर हा व्हिडिओ पाहून सावधगिरी जरूर बाळगा. वादळवारा लाईव्ह साठी न्यूज ब्युरो नवी मुंबई. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.